नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मुद्देसूद चालू घडामोडी या सदरामध्ये टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. युनायटेड अरब अमिराती या देशाचं जे काही मंगल मिशन आहे त्याला होप प्रोब असं संबोधलं जातं. या व्हिडिओच्या मार्फत हे होप मिशन काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय, ते होप मिशन लॉन्च करत असताना इतर कुठल्या देशांनी कोणतं मिशन लॉन्च केलं, हा या व्हिडिओ मागील उद्देश आहे. सर्वात प्रथम युनायटेड अरब अमिरातीचं हे पहिलं इंटरप्लॅनेटरी होप प्रोब. आज म्हणजे ऑक्टोबरमध्ये थोडंसं मी ते करेक्शन करून घेतो की साधारणपणे हे मिशन जे काही लॉन्च केलं ते जुलै 2020 लॉन्च केलं आणि फेब्रुवारी 2021 हे मिशन मार्स या प्लॅनेटच्या ऑर्बिटमध्ये, ज्याला या मिशनचं सर्वात क्रिटिकल स्टेज असं म्हटलं जातं, यामध्ये ते सक्सेसफुल एंटर झालं. हा आपण पहिला पॉईंट या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊया. जरी UAE हे 2015 जरी लॉन्च केलं असेल किंवा डिझाईन केलं असेल, तर जुलै 2020 ते साधारणपणे नंतरचा 7 कालावधी, या कालावधीमध्ये जी काही आपण त्याला मार्स विंडो म्हटलं जातं, याचा अर्थ मंगळ ग्रह आणि पृथ्वी ग्रह हे कंपेरेटिव्हली या काळामध्ये, फेब्रुवारीच्या काळामध्ये आपल्याला जवळ आलेले दिसून येतात. जरी हे प्रोब USA UAE सायंटिस्टनी बनवलं जरी असेल, तरी त्याचं लॉन्च 2020 जी काही टँगेशिया स्पेस सेंटर आहे जपान, यातून याचं लॉन्च करण्यात आलं. सर्वात महत्त्वाचं, हा केवळ UAE फर्स्ट इंटरप्लॅनेटरी मिशन नाही, तर हा अरब जगाचा देखील फर्स्ट इंटरप्लॅनेटरी मिशन आहे. म्हणून अरब वर्ल्डसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. यालाच इमिरेटेस मार्स मिशन संबोधलं जातं. भारताच्या मंगल मिशनला आपण मॉब असं संबोधलं जातं. मॉब याचाच अर्थ जो की आपण मार्स ऑर्बिटर मिशन असं संबोधतो, तर अरब भाषेमध्ये होप प्रोबचा अरबी शब्द जो काही आहे त्याला आपण अल अमल असंही नमूद केलं जातं. आता 2021 का, कारण 1971 की UAE जे काही 7 आपण म्हणूया की सेपरेट प्रिन्सिपल स्टेट होते, त्यांचं युनिफिकेशन 1971 झालं, त्याचीच 5th anniversary, याला अनुसरून आपण UAE ही 5th anniversary सेलिब्रेट करत असताना फेब्रुवारी 2021 आपल्याला हा एक या देशासाठी सायंटिफिकली सुखद धक्का दिसून येतो. हे जे काही स्पेस सेंटर आहे ज्या ठिकाणी UAE सायंटिस्ट काम करतात, आपल्या एक्झामच्या दृष्टीनं त्या स्पेस सेंटरचं नाव जे काही आहे आपण त्याला मोहम्मद बिन रसीद स्पेस सेंटर असं संबोधलं जातं. भारताच्या संदर्भात ज्या पद्धतीनं इस्रो एक अपेक्स बॉडी आहे, तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये UAE संदर्भात ही मोहम्मद बिन रसीद स्पेस सेंटर एक अपेक्स बॉडी असणार आहे. आपण या मिशन किंवा होप प्रोबची जर माहिती जर घेतली, तरी हे 1500 kg किंवा 1.5 tons एक स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल सारखं छोटंसं मिशन जरी असेल, तरी हे अरबचं इंटरप्लॅनेटरी मिशन आहे. साधारणपणे हा जो काही इन्सर्शन झालेला आहे मंगळाच्या ऑर्बिटमध्ये, हे प्रोब एक 55 hours किंवा 55 hours मंगळाभोवती पूर्णपणे ऑर्बिट करणार आहे, प्रदक्षिणा करणार आहे. टोटल या प्रोबचं जे काही लाईफ पिरियड आहे तो साधारणपणे एक मंगल वर्ष आहे, जो पृथ्वीवरील वर्षाच्या दुप्पट म्हणजे 687 पर्यंत आहे. म्हणजे कंपॅरेटिव्हली एक 2023-24 हे मिशन आपल्याला वर्कआउट होताना दिसेल. या प्रोबमध्ये जी काही सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट होती त्यामध्ये जो काही
रिझोल्यूशन कॅमेरा जो काही होता त्याचं नाव इमेरिटिक एक्सप्लोजन इमेजर्स आहे. त्याच पद्धतीनं एक स्पेक्ट्रो फोटोग्राफीसाठी यूव्ही अल्ट्राव्हायलेट आपल्याला हे सेकंड नंबरचं इन्स्ट्रुमेंट दिसून येतं. त्यातीलच इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरच्या सहाय्यानं मार्समधील टेम्परेचर, क्लाऊड यांचं प्रोफाईल करण्याचं काम हे तिसरं इन्स्ट्रुमेंट आपल्याला करताना दिसून येईल. नेक्स्ट पॉइंट येतो की या मंगल मिशन जो काही यूएईने लॉन्च केला त्यामागील प्रमुख ऑब्जेक्टिव्ह काय होत, तर आपल्याला तीन ऑब्जेक्टिव्ह दिसतील. की मंगल या ग्रहातील एक ग्लोबल वेदर पॅटर्न, एक त्या संदर्भात मॅप तयार करणं, जो लोअर ॲटमॉस्फिअर किंवा लोअर ॲटमॉस्फिअरच्या संदर्भातील क्लायमेट डायनॅमिक्सचा अभ्यास करणं हा एक महत्त्वाचा उद्देश. साधारणपणे या लोअर ॲटमॉस्फिअर अप्पर ॲटमॉस्फिअर्समधून मंगल या ग्रहातून जे काही हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं एस्केप झालेलं आहे ते एस्केप होण्यामागे किंवा तो वातावरणातून निघून जाण्यामागे मंगळ या ग्रहाची कुठले फॅक्टर्स अफेक्ट केले हाही दुसरा उद्देश होता. आणि तिसरा जो काही उद्देश किंवा ऑब्जेक्टिव्ह या हो प्रूफ्स जो होतं की या मंगळ ग्रहातून हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस का निघून गेले, कशा पद्धतीने निघून गेले हे देखील या यूएईच्या होप प्रूफचं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिसून येतं. आता फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्याला चायना आणि यूएसएचे दोन मंगल मिशन दिसणार आहे. त्यातील चायनाचं जे काही मंगल मिशन आपल्याला याच महिन्यामध्ये फेब्रुवारी 10 आपल्याला ऑर्बिटमध्ये इन्सर्ट होताना दिसणार आहे, त्याचं नाव आहे Tian-1 First. त्याच पद्धतीनं नासाचं जे काही मिशन आहे त्यालाच आपण पर्सिवरन्स असं म्हणणार आहोत, ते फेब्रुवारी 18 मंगळाच्या ग्रहामध्ये इन्सर्जन होणार आहे. आता फरक जो काही पाहिला होप मिशन आणि Tian-1 आणि पर्सिवरन्समध्ये फरक काय, तर ही जी काही चायना आणि नासाची जी काही मिशन्स आहे ती रोबोटिक मिशन्स आहे. रोबोटिक मिशन याचा अर्थ यामध्ये ऑर्बिटर असणार आहे, यामध्ये लँडर असणार आहे आणि यामध्ये रोवर असणार आहे. परंतु होप मिशन्स हे प्रत्यक्ष आपण म्हणूया की मंगळाच्या सरफेसवर न उतरता की ॲटमॉस्फिअरमधून, लोअर ॲटमॉस्फिअरमधून मागील स्लाईडमध्ये मेन्शन्स केलेल्या सायंटिफिक इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे ही माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट पॉईंट येतो की मंगळाचा अभ्यास येणाऱ्या कालावधीमध्ये का केला जातो. यूएईचं अजून एक महत्त्व मला तुम्हाला या ठिकाणी नमूद करणं महत्त्वाचं लागेल की यूएई मंगळाच्या ऑर्बिटमध्ये सक्सेसफुल ठरणारा हा एक 5वा देश आहे. त्या अगोदर यूएसए, देन युनियन ऑफ सोशलिस्ट सोव्हिएत रशिया हा सेकंड नंबरचा देश येतो, नंतर युरोपियन स्पेस एजन्सी येते, त्यानंतर इंडिया हे राष्ट्र येतं आणि 5वं सक्सेसफुल राष्ट्र जर म्हटलं तर त्याचं नाव यूएई येतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत जे काही इव्हिडन्सेस उपलब्ध आहेत त्या इव्हिडन्सेसवरून एकेकाळी मंगळ हा ग्रह एक उष्ण ग्रह होता. कारण आपल्याला जे आत्तापर्यंत त्यातील वॉटर फ्लो होताना जे काही मार्किंग मिळालेलं आहे त्याचा एक आपला इव्हिडन्स दिसून येतो. मंगळ ग्रहावर जे काही थोड्या अर्थ लाईक भौगोलिक गोष्टी दिसून येतात ज्यामध्ये डस्टचे क्लाउड्स असतील, पोलर आईस कॅप्स असतील, व्होल्कॅनो असेल किंवा जो काही सीझनल वेदर पॅटर्न दिसून येतो, ती एक गोष्ट पृथ्वीवरील मानवाला मंगळ ग्रहाकडे आकृष्ट करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. परंतु असं असून देखील मार्सवर जे काही थिन ॲटमॉस्फिअर आहे, मार्सवर जो काही टेम्परेचरमधील व्हेरिएशन्स आहे, कार्बन डायऑक्साईडचं जे अतिशय मोठ्या प्रमाण आहे, त्यामुळे अजूनपर्यंत मानवाला मंगळाच्या आपण म्हणूया की सरफेसवर सक्सेसफुली लॉन्च होणं आत्तापर्यंत सक्सेस झालेलं नाही आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये हे सक्सेस मिशन जरूर असेल असा आपण नेहमी आशा ठेवूया. आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण एका प्रश्नाला पाहूया जो याच चॅप्टर. प्रश्न मी आपल्यासमोर दिलेला आहे. प्रश्न आहे इंडियाज मास ऑर्बिटर मिशन बाबत खालील विधानाची सत्यता आपल्याला पडताळायची आहे, कुठलं विधान बरोबर आहे. पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे मंगळाच्या या मिशनला मंगळयान असं म्हटलं जातं. सतीश धवन स्पेस सेंटरमधून नोव्हेंबर 2013 त्याचं लॉन्चिंग करण्यात आलं. दुसरं आहे
हे लॉन्च करण्यासाठी जे काही रॉकेट वापरलं त्याचं नाव PSLV C-11 होतं. आणि तिसरं स्टेटमेंट आपल्याकडे दिलेलं आहे की या मिशनचा मंगळयानचा मॉमचा ऑब्जेक्टिव्ह मार्शियन सरफेस त्याचबरोबर मिनरल कंपोजिशन्स आणि त्या ॲटमॉस्फिअरमधील मिथेन जो काही लाईफ इंडिकेटर म्हटलं जातं त्याचं संशोधन करणं हा होता. वरील आपण तिन्ही स्टेटमेंटचा जर विचार केला तर आपल्याला हे नोव्हेंबर 2013 हे स्टेटमेंट निश्चित बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंटमध्ये आपल्याला जे काही करेक्शन्स आहे PSLV C-11 वापर करून भारतातील जे काही प्रथम चांद्रयान मिशन होतं ते आपण सक्सेसफुली लॉन्च केलं होतं, परंतु या ठिकाणी मंगळयानसाठी नोव्हेंबर 2013 आपण PSLV C-50 वापर केला. थर्ड स्टेटमेंट देखील आपल्याकडे बरोबर. या तिन्ही स्टेटमेंटचा आपण ज्यावेळेस पूर्णपणे स्टडी करतो अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला जे काही पर्यायी उत्तर करेक्ट दिसतं ते स्टेटमेंट नंबर 1 आणि 3 बरोबर दिसतं. दोनमध्ये PSLV C-11 ऐवजी PSLV C-25 जर असेल तर इंडियाचं मॉम मिशनच्या स्टेटमेंट हे आपल्याला बरोबर. धन्यवाद. Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.